देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे। अशातच चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार हे अभियान राबविण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक आसिफ राज अभिषेक, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सिद्दीकी, जनता कॉन्व्हेंट घुग्गुस शाळेचे विनय बोर्डे तसेच मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते। माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या मातीला नमन करण्याकरिता पूर्ण देशामध्ये या कार्यक्रमाचं आवाहन केलं आणि या देशामध्ये प्रत्येक देशातल्या प्रत्येक गावामध्ये या देशाच्या मातीला नमन करण्याचा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये सुरू आहे। ज्या वीर शहीदांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता योगदान दिलं, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचं स्मरण, यासोबतच सीमेवर रक्षा करणारे जे जवान आहे जे शहीद झाले त्यांचं स्मरण, सोबतच पोलीस दलामध्ये सुद्धा जे जवान शहीद झाले त्यांचं सुद्धा स्मरण या निमित्ताने आपण करत आहोत। संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी मातीचं पूजन होत आहे आणि ही संपूर्ण देशातली माती दिल्ली येथील वार मेमोरियलमध्ये एकत्र येणार आहे आणि त्या ठिकाणी प्रधानमंत्री मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये देशाचं गौरव करण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे। आज या घुगुसमध्ये पोलीस स्टेशन घुगुसच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ही यात्रा काढली, ही रॅली काढली आणि या रॅलीच्या माध्यमातून त्या देशाच्या गावातील मनामनापर्यंत देशभक्ती जागवण्याकरिता हा उपक्रम निश्चितच मोठा यशस्वी होणार आहे।